नमस्कार, माझे नाव शेख शामीर नबी ढोरेगाव। माझा 10 गुंठ्यामध्ये हा प्लॉट आहे। याच्यात मी शिमला मिरची घेतो। मी तळेगाव दाभाडीला प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि माझे आत्म्याचे काही कृषी विभागाचे यांनी मला मार्गदर्शन करून तळेगाव दाभाडीला प्रशिक्षण घ्यायला लावले व माझं मग मी मिरचीचं उत्पन्न घ्यायला लागलो। आणि मिरचीचं उत्पन्न 2019ला मी सुरुवात पॉलिहाऊस केलं। त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला, त्याच्यामुळे थोडं झालं, खचून जाता मी परत 2021ला लावलं, परत ह्या वर्षी पण लावलं आता। आणि ह्या वर्षी चांगलं माझं उत्पन्न आणि ते चांगलं दिसतं आहे, माल आता विकायच्या मार्गावर आहे। आणि समजा माल चांगलं ठेवलं तर हे आज ह्या वर्षी भाव पण चांगलं आहे। पाणी आलं त्याच्यामुळं पण थोडं खचून जाता मी परत लढत राहिलो आणि हे मला इथपर्यंत आणलं। आता पॉलिहाऊस मला 50% सबसिडीमुळं NHMA-मधून भेटलेलं आहे। मला मार्गदर्शन कृषी विभाग यांनी केले आणि हे मला मिळून दिले 50% सबसिडीमध्ये। आणि मी पॉलिहाऊस केलं, मला पारंपरिक शेती करत होतो मी, ती बदल करता आधुनिक शेतीमध्ये मी पाया रोवला आणि आताही माझे शिमला मिरचीचं पीक उत्पादन चालू झालेलं आहे। पारंपरिक शेतीमध्ये आणि आधुनिक शेतीमध्ये खूप बदल आहे, कारण हे 10 गुंठ्याचा प्लॉट कमीत कमी 3 ते 4 एकर बाहेरचं मालापेक्षा जास्त निघतो, कारण माल पण टनाने खूप होतो, माल उत्पन्न खूप झालेला होता, पण लॉकडाऊनमुळं ते काही हे नाही झालेलं एवढं। पण ह्या वर्षी आता चांगलं दिसतं आहे, माल पण चांगलं दिसतं आणि व्यवस्थित आहे सगळं, कलर मिरच्या व रेट पण चांगले आहे सध्या, त्याच्यामुळं काहीतरी उत्पन्न भेटेल। आणि त्याच्यामुळंच आधुनिकमध्ये आपण बदल केलं आणि सेंद्रिय शेतीसुद्धा केलेली चालू आहे, ही सेंद्रिय फवारणी चालू आहे, म्हणून हा प्लॉट पण निरोगी व चांगलं सुव्यवस्थित आहे। मी माझा माल बॉक्समध्ये पॅकिंग करून वाशी मार्केटला पाठवतात, कारण माझं एक ग्रुप होता ज्यावेळेस आम्हाला तळेगाव दाभाडेवर तिथं मित्र कंपनी तयार झाली आणि त्यांच्या सहकार्याने वाशी मार्केटला आत्माने तिथं पाठवलं होतं आम्हाला तळेगाव दाभाडेला। ते वाशी मार्केटमध्ये हे ग्रुपमधून पाठवून बॉक्स पॅक करून वाशी मार्केटला पाठवतो, कारण औरंगाबादला एवढं भाव भेटत नाही, वाशी मार्केटला भाव भेटतं, रेट भेटतं, त्याच्यामुळे वाशी मार्केटला पाठवतो आम्ही मुंबईला। मी शिमला मिरची ह्या कारणाने घेतो का याला मार्केट बाहेर मुंबई पुण्याला खूप जास्त आहे आणि एका वर्षात निघतो कालावधीमध्ये, म्हणून केलेलं आहे। कालावधीमध्ये निघतो आणि एका वर्षामध्ये जमीन पण मोकळी होते। जरबेरा, डसगुलाब हे पण येतात त्याच्यामध्ये, पण हे रनिंगचे जे आहे ताबडतोब विकणारे पैसा उत्पन्न ताबडतोब तयार करून देणारे, म्हणून हा हे शिमला मिरची लावलेली आहे। कलर मिरची 5 फुटावर बेड पाडले आणि 1.5 फुटावर झिकझॅक पद्धतीनं 2000 रुपये लावण्यात आली। सुरुवातीला याला 2 ट्रॉली शेणखत टाकण्यात आलं आणि झिकझॅक पद्धतीने 1.5 फुटावर 1000 लालचे आणि पिवळ्याचे 1000 रोपं झिकझॅक पद्धतीने लावण्यात आले आणि रोज खते सोडण्यात येते। सेंद्रिय खताचा जास्त त्याच्यात हे करतो, वापर जास्त चालू त्याचा। मी डॉक्टर तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद। महाराष्ट्र शासन संरक्षित शेतीला सुरुवातीपासूनच चांगलं प्रोत्साहन देत आहे, त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये पॉलिहाऊसची जी संख्या आहे ती इतर राज्यापेक्षा जास्त आहे। संरक्षित शेती म्हणजे काय, की जर आपण ओपनमध्ये शेती न करता शेडनेट हाऊसमध्ये किंवा हरितगृहामध्ये जी शेती केली जाते त्याला आपण संरक्षित शेती म्हणतो। सर्व शेती यासाठी म्हटलं जातं की त्याला आपल्याला जर ओपनमध्ये लागवड केली तर आपल्याला जे निसर्गाचे घटक जे आहेत ते आपल्याला बदलता येत नाहीत, आपल्या हातात राहत नाहीत, तापमान कमी करता येत नाही किंवा वाढवता येत नाही, बाकीची आर्द्रता वाढवता येत नाही, कमी करता येत नाही, परंतु या संरक्षित शेतीमध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये वातावरणावर नियंत्रण करता येतं आणि कीड रोगाचं प्रमाणसुद्धा आपल्याला कमी करता येतं आणि कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं याचं तंत्रज्ञान पद्धतीमध्ये दिलं जातं आणि अनेक शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये फार चांगलं उत्पादन पॉलिहाऊसमध्ये मिळालेलं आहे। शेडनेटमध्ये भाजीपाला घेणारे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी आहेत, त्यामध्ये ढोबळी मिरची असेल, काकडी असेल, टरबूज असेल, खरबूज असेल, अशा अनेक पिकांची शेती तिथं करतात आणि कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन त्यामधून ते काढतात।
आणि या संरक्षित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल, त्याला आता नवीन आपण MIDS म्हणतो, किंवा पोकरा असेल, या दोन्ही प्रकल्पामधून आपण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर SB पवार. शेतकरी बंधूंनो, आपण पाहतो की हवामान बदल होत आहे आणि हवामान बदलामध्ये आपले जे काही पारंपरिक पिकं आहेत आपण घेतो, त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही आपण कधी पाऊस उशिरा येतो, कधी वेळ येतो, मध्ये पावसाचा खंड पडतो, कधी पाऊस जास्त येतो, कधी आवर्षण परिस्थिती येते, अतिवृष्टी होते, या बदलत्या वातावरणानुसार आपल्याला पारंपरिक पिकाला जर पर्याय द्यायचा असेल तर आपल्याला जी काही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही आपल्याकडे जमीन उपलब्ध आहे त्या कमी क्षेत्रावर जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं आपल्याला जी काही आता काटेकोर शेतीमध्ये आपण म्हणतो, त्यामध्ये आपल्याला हरितगृह शेती आणि पॉलीहाऊसची शेती ह्याकडे आपला शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. आणि आपल्याला बाजारपेठेमध्ये जी काही मागणी आहे त्यानुसारसुद्धा आपण पिकं या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील होत आहे. परंतु ही जी आपण पॉलीहाऊसमध्ये शेती करत असताना जी काही महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शेड नीट कुठं करावं, त्याची जागा निश्चिती कुठे करावी, त्याची दिशा कशाप्रकारे आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण शेड नेट किंवा पॉलीहाऊस सुरू करण्यापूर्वी आपण प्रशिक्षण घेऊनच हे आपण हे सुरू करावं, जेणेकरून आपल्या ज्या चुका होतात ते होत नाहीत. म्हणजे आपण आम्ही आता जर व्हिजिट केली तर शेतकऱ्यांच्या शेतावर तर बेड प्रिपरेशनसुद्धा शेतकऱ्यांना बंधूंचं हे चांगलं केलेलं नसतं, त्यामुळं बेडसुद्धा कशाप्रकारे करावं, त्याचं खताचं व्यवस्थापन ह्या ज्या काही सहभागी आहेत त्याचंही आपण सर्व बाबी लक्षात घेतल्यास आपल्याला या हरितगृह यामधून आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतो. नमस्कार, मी मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे, गंगापूर पूर्वमध्ये 2016-17 मी इथे आलो आणि इथं आल्याच्या नंतर हे जे शामीर म्हणून आमचे शेतकरी आहेत, शेख शामीर ह्यांची आणि माझी भेट झाली आणि माझ्या लक्षात आलं की बाबा ह्या शेतकऱ्याचं काम करण्याची पद्धत आणि त्याचं जे शेतामध्ये डिवोशन आहे ते खूप चांगलं होतं. सुरुवातीला हे गुलाब ओपन गुलाब करायचे आणि ओपन गुलाब पाहिल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की बाबा यांना जर आपण नियंत्रित शेतीकडं वळवलं आणि पॉलीहाऊससारखं जर आपण यांना सजेस्ट केलं तर हे चांगलं काही याच्यातून यांचं कुटुंब उभं राहू शकतं. त्या हिशोबानं मी त्यांना ऑनलाईन करायला लावलं. RQY अंतर्गत त्यांनी मग हे पॉलीहाऊस ऑनलाईन केलं आणि 18-19 त्यांना 10 गुंठ्याचं हे मंजूर पण झालं. आणि मंजूर झाल्यावर आम्ही त्यांना पार म्हणजे आपल्या इरेक्टरपासून का बाबा हे मटेरियल कसं घ्यायला पाहिजे, इरेक्टर कुठले आहेत बाबा, तर मग आमचं एक 22 म्हणून इरेक्टर होते, त्या 22 त्यांनी यांचं हे पॉलीहाऊस 10 गुंठ्याचं उभारून दिलं. परंतु शेतकऱ्याची परिस्थिती तेवढी बरोबर नव्हती. तशा अवस्थेमध्ये मग आम्ही बँक मॅनेजरला पण इथल्या भेटलो, नीलावाड साहेब म्हणून होते महाराष्ट्र बँकेचे, त्यांना म्हणलं सर तुम्ही जर यांना शेतकऱ्यांना 50% लोन दिलं तर 50% आम्ही त्यांना सबसिडी देतो, आ दोन्ही मिळून शेतकरी उभा राहील आणि त्यांचं पॉलीहाऊस उभे राहील बुवा. त्यांनी पण मग शेताला व्हिजिट केली आणि ते पण तयार झाले. म्हणजे त्यांनी 50% लोन आणि आमचं 4,63,000 अनुदान असं मिळून यांचं दोन्ही 10 लाखापर्यंत हा याचा खर्च केलेला आहे. 10 लाखामध्ये जवळजवळ हे पॉलीहाऊस उभं राहिलं आणि आमचं अर्ध अनुदान आणि अर्ध बँकेचं लोन अशामध्ये हे शेतकरी तयार झाले. त्यानंतर मग आता पीक कोणतं घ्यायचं याच्यासाठी त्यांनी आम्हाला हे केलं तर आम्ही यांना बाबळेश्वरला ट्रेनिंगला पाठवलं का बुवा तिथं तुम्ही आधी ट्रेनिंग घेऊन या आणि नंतर मग रेड आणि येलो कॅप्सिकम जे करायचे ते ट्रेनिंगच्या याच्यानुसार टेक्निकली झालं पाहिजे. कारण पॉलीहाऊसमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा सॉईल स्टरिलायझेशनचा वगैरे असतो, तर माती ही आपली बदलली गेली पाहिजे आणि सॉईल स्टरिलाईज जर झाली तर कीड रोग. आणि दुसरं त्यांना मी हे पण सुचवलं का बुवा व्हिजिटर भरपूर येत राहतील पण शक्यतो मध्ये तुम्ही येऊ देऊ नका, म्हणजे व्हायरसचा प्रादुर्भाव ज्याच्यामुळं होतो ते त्यांनी केलं नाही. आणि चांगल्या प्रकारचं रेड आणि येलो कॅप्सिकमचं उत्पादन त्यांनी घेतलं. तर मी इतर नवीन शेतकऱ्यांना असं आवाहन करील का जे शेख शामीर यांनी केलेलं आहे त्याच प्रकारची नियंत्रित शेती परिसरातील इतर शेतकऱ्यांनी गटपद्धतीने करून
याच्यामधून निश्चित चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवता येते. फक्त गट पद्धतीनं करून, माती परीक्षण करून आणि जे काही योजना आहेत आमच्या आर के व्ही वायमध्ये आताही चालू आहेत, एम आय डी एच आणि आर के व्ही वायमध्ये पॉलीहाऊस आणि शेडनेट ह्या दोन्ही बाबी चालू आहेत. त्याच्यामध्ये ऑनलाईन करून लॉटरी पद्धतीनं आपला नंबर लागल्याच्या नंतर ह्या पद्धतीनं नियंत्रित शेती करावी, ह्याच्यामधून नक्कीच आपलं स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं आपलं उत्पादन आपण वाढवू शकतो. एवढंच मी मंडळ कृषी अधिकारी या नात्यानं या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. नियंत्रित शेतीचा प्रयोग करण्याच्या पूर्वी पण तळेगाव दाभाडे इथे जाऊन ट्रेनिंग करूनच हा कार्यक्रम करावा असं पण मी पुन्हा एकदा म्हणजे शेतकऱ्यांना आवाहन करतो. कारण जर आपण ते ट्रेनिंग घेतलं नाही तर याच्यामध्ये आपल्याला काही समजत नाही, त्याच्यामुळे ट्रेनिंग केल्याशिवाय प्रोग्राम करू नये.